का प्रभु आहेस, संपूर्ण सृष्टी प्रभु जी तुझ्या महिमेने भरलेली आहे, तू दयेचा आणि कृपेचा सागर आहेस। आम्ही जे काही करत आहोत प्रभूजी, आमचं काम, आमचा व्यवसाय, आमची ऍक्टिव्हिटीज, आमचं शिक्षण प्रभूजी, या सर्वांमध्ये प्रभूजी तू ज्ञान आणि बुद्धीचा उपयोग आहेस। आम्ही धन्यवाद करतो प्रभूजी की तू आम्हाला तुझ्यामध्ये सुखरूपाने सुरक्षित ठेवलेलं आहेस। आम्ही तुझे उपकार मानतो, आम्ही तुला काही देऊ शकत नाही प्रभू, इतके उपकार तू आमच्यावर केलेले आहे। आम्ही असं स्वतः काही उत्पन्न निर्माण केलेलं नाही की बाबा जे आम्ही तुला देऊ शकतो, सर्व काही तू दिलेलं आहे, सर्व काही तुझ्याद्वारे आहे आणि तुझ्या गौरवासाठी आहे प्रभूजी। तुझ्याद्वारे सर्व काही तू निर्माण केलं, थँक्यू जीसस, जीसस, ओ हालेलुया, थँक्यू जीसस, थँक्यू जीसस, हालेलुया, धन्यवाद, धन्यवाद, धन्यवाद Lords, this morning.
There is nothing that we can give you, Lord. Only we can say thank you. Yes, Lord. For everything. Everything. Thank you. Thank you. Thank you for your love, Lord. Thank you. त्या प्रेमासाठीच्या प्रीतीसाठी आम्ही धन्यवाद करतो. थँक्यू जीसस. थँक्यू जीसस. धन्यवाद. धन्यवाद. याशिवाय प्रभूजी शुक्रिया, धन्यवाद आणि थँक्यू म्हणण्याशिवाय आम्ही तुला काही देऊ शकत नाही प्रभू. ओ प्रभूजी, कारण इतके उपकार तुमच्यावर केलेले आहेस. तू आमच्यासाठी प्रभूजी आपला एकुलता एक पुत्र दिलास. आम्ही धन्यवाद करतो. तुझे उपकार मानतो. तुझे आभार आहोत. तुझे वाट पाहणारे लोक तू आम्हाला बरं करू. जसा शेतकरी पहिल्या आणि शेवटच्या पावसाची वाट पाहतो प्रभूजी, तशी आम्ही धीराने प्रभूजी तुझी वाट पाहणार आहोत. यस फादर, सहाय्य कर. यस फादर, हालेलुया. गिव अस पेशन्स लॉर्ड. धन्यवाद. हालेलुया. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. बोलो येशू मसीह की जय. बोलो खुदावन येशू मसीह की जय. प्रभू हा कधी न सोडणारा, कधी न त्यागणारा परमेश्वर आहे. कदाचित आयुष्यामध्ये अशा अनेक परिस्थिती आल्या असतील की असं वाटत प्रभू आहे का नाही माझ्या बरोबर, परंतु प्रभू आमच्या बरोबर आहे. कारण तो अभिवचनाचा परमेश्वर आहे. तो आपले प्रॉमिसेस पूर्ण करणारा प्रभू आहे. हालेलुया. थँक्यू जीसस. या प्रभूला आपण धन्यवाद देऊया आणि गीत गाऊया. हालेलुया. स्तुती करेंगे प्रभू येशू की. स्तुती करेंगे. थँक्यू जीसस. थँक्यू लॉर्ड. हालेलुया. हालेलुया. स्तुती करेंगे.
Thank you.
तुझ्या पुत्रासाठी आम्ही धन्यवाद करतो. गडाच्या विरोधात असणारे आम्हाला प्रतिकूल असणारे प्रभूजी विधीचे सर्व ऋणपत्र प्रभूजी त्या वधस्तंभावर तू फोडलेस, कॅन्सल केलेस, रद्द केलेस. आम्ही तुझे उपकार मानतो. आता आम्हाला त्या गुलामगिरीत जगायची गरज नाही. आता त्या बंधनात आता त्या जुन्या जीवनामध्ये जगायची गरज नाहीये. कारण प्रभूजी जसा तू मृतातून मरणातून उठलास प्रभूजी, तसंच प्रभूजी तू आम्हाला एक नवीन जीवनामध्ये चालवत आहेस. आम्हाला तू जिवंत केलेला आहेस. आम्ही तुझे उपकार मानतो, तुला धन्यवाद करतो प्रभूजी. हालेलुया, थँक्यू जीसस, हालेलुया, हालेलुया. आज प्रियानो या मंडळीमध्ये आम्ही बाय चान्स आलेलो नाहीये. आम्ही फक्त यायचे म्हणून आलेलो नाही प्रियानो, तर आम्ही बोलावलेले लोक आहोत, आम्ही निवडलेले लोक आहोत प्रियानो. प्रभूने आम्हाला बोलवलेलं आहे. अरे गीत सांगते की बुलाए चुने गए और विश्वासियों के नाम जय पाना है. हालेलुया, हालेलुया. प्रभूने जय आमच्यासाठी ठेवलेला आहे. प्रभूने विजय आमच्यासाठी ठेवलेला आहे. प्रेज द लॉर्ड, हालेलुया. थँक्यू जीसस, थँक्यू लॉर्ड, हालेलुया. प्रभू येशू तू चांगला आहेस. हालेलुया, प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. या प्रियानो आपण प्रभूला धन्यवाद देत राहूया. थँक्यू जीसस, हालेलुया. प्रभू आम्ही धन्यवाद करतो, तू माझ्यासाठी आलास, आमच्यासाठी आलास, आमच्यासाठी जगलास प्रभूजी. आम्ही आमच्यासाठी प्रभूजी तू आपलं प्राण दिलास. तुझं प्राण कोणी स्वतःहून घेतलेला नाही आहे प्रभूजी, तर तू यासाठी दिलास की आम्हाला पापांपासून मुक्ती मिळावी, आम्हाला सुटका व्हावी प्रभू. आणि ती सुटका तू दिलीस. आम्ही धन्यवाद, थँक्यू जीसस, धन्यवाद, धन्यवाद, थँक्यू जीसस. येशू तू अच्छा है, तू बहुत अच्छा है. आपण एक गीत गाऊया आनंदाने, प्रभूच्या सामर्थ्याने, प्रभूच्या आत्म्याच्या सामर्थ्याने. पण गीत गाऊया, येशू तू अच्छा है, येशू तू अच्छा है. Thank you.
बात के लिए अच्छा है प्रभु, हर एक समय तू अच्छा है प्रभु, चांगला है इसको। थैंक यू जीसस मुझे मुक्ति दिया, मुझे शांति दिया, मुझे जीवन दिया, इस जीवन के लिए मुझे धन्यवाद, कोटि कोटि धन्यवाद। थैंक यू जीसस, धन्यवाद प्रभु। थैंक यू लॉर्ड, होली स्पिरिट, थैंक यू, धन्यवाद धन्यवाद। हालेलुया हालेलुया, मार्ग सत्य आणि जीवन प्रभू यीशू तू आहेस। तू म्हणतोस की माझ्याद्वारे आल्यापासून कोणालाही पित्याकडे येता येत नाही। प्रभूजी आमच्यासाठी उतारणाचा मार्ग मोकळा केलास, आमच्यासाठी प्रभूजी त्या अरुंद दरवाजातून जाण्यासाठी प्रभूजी तू सामर्थ्य देत आहेस, कृपा पुरवत आहेस प्रभूजी, आम्ही तुझे उपकार मानतो, धन्यवाद करतो। पवित्र आत्मा मला सहाय्य कर, तू आमचं मार्गदर्शन कर, तू आमचा सल्लागार आहेस, तो आमचा वाटाणे आहेस, दया कर प्रभु। थैंक यू जीसस, हालेलुया, थैंक यू जीसस, हालेलुया, थैंक यू स्पिरिट, थैंक यू।
तेरे वचन को समझे प्रभु जी हमें सही है। मजबूत वाव प्रार्थना करतो प्रभु सहाय्य कर प्रभु जी हालेलुया हालेलुया। एक प्रभु जी रूटीन क्रिश्चियन लाइफ आम जगह नहीं है सहाय्य कर प्रभु जी। एक तुझा प्रभु जी एक बॉन्डेज प्रभु जी आमच हे जे मंडळी आहे प्रभुजी ख्रिस्ताचं शरीर आहे प्रभुजी ते तुझ्यामध्ये रचना केलेली असू दे अशी मी प्रार्थना विनंती करतो प्रभुजी। सहाय्य कर पवित्र आत्मा सहाय्य कर प्रभु। आज वचनाच्या द्वारे तुमशी बोल आम्हाला लीड कर प्रभुजी। पवित्र आत्मा तुझ्या सामर्थ्यामध्ये आम्हाला चालव सहाय्य कर दया कर प्रभुजी। या वर्शिप टाइमसाठी मी धन्यवाद करतो तो आम्हाला चालवलंस आम्हाला सहाय्य केलंस म्हणून धन्यवाद। पवित्र प्रभु आम्ही तुझ्या दासाला तुझ्या हातामध्ये सोपवत आहे तुझ्या दुप्पट सामर्थ्याने त्यांना भर आणि प्रभुजी आज त्यांच्याद्वारे तू आमच्याशी बोल प्रभुजी। जीवन जगण्यासाठी लागणारा जो प्रभुजी सामर्थ्य आहे जो उत्साह आहे जो आनंद आहे जी शांती आहे प्रभुजी ते तुझ्याकडून येऊ दे अशी आम्ही प्रार्थना विनंती करतो। या वेळेसाठी तुझे उपकार मानतो प्रभुजी। सर्व मान आणि सर्व महिमा तुला देतो येशूच्या नावात प्रार्थना करतो मी ताई। Thank you, Lord. Thank you, Holy Spirit.
या प्रेयर में प्रार्थना करूया। प्रभुला धन्यवाद देत राहूया, अंतःकरणापासून ते उपकार मानत राहूया। त्याची कृपा, त्याची दया, त्याचा अनुभव तुम्ही गेल्या आठवड्याभर घेतलेले आहात। आणि पुन्हा एकदा असे लोक, विश्वासाचं जीवन जगणारे लोक एकत्र येतात, प्रभूची स्तुती स्तवन करतात, याच्याविषयी प्रभूला आनंद आहे। आणि प्रभूने आज त्याला आनंद देण्यासाठी आम्हाला इथे एकत्र केलं। आमचं जीवन तो पाहत आहे, आमचं अंतःकरण पारखणारा परमेश्वर आहे। या प्रियांनो, आपण त्याला धन्यवाद देत राहूया अंतःकरणापासून। स्वर्गीय पित्या, आम्ही तुझे विशेष शुभकार मानतो की वेळ तुझ्याकडून आहे आणि तू अद्भुत प्रभू आहेस आणि तुझी कृपा सतत आम्हाबरोबर आहे बाप्पा। आणि आज पुन्हा एकदा आम्हाला इथे येऊन आमचे पाय इथे येण्यासाठी वळवलेस, आमचं मन तू तयार केलंस, आम्हाला इथे येण्यासाठी तू सहाय्य केलंस, म्हणून आम्ही तुझे उपकार मानतो बापा। की केवळ तुझी कृपा आहे, मनुष्याला हे शक्य नाही, परंतु बापा पवित्र आत्मा आमच्याद्वारे हे करतो, म्हणून बापा आम्ही तुला धन्यवाद देतो। येशू, आम्ही तुझे उपकार मानतो आज बापा, आमच्याशी तू बोल आणि पुन्हा एकदा आम्हाला आशीर्वादित कर बापा। आम्ही आशीर्वाद, आम्ही ब्लेस होण्यासाठी इथे आलेलो आहोत। आम्हा प्रत्येकाला ब्लेसिंग्सची गरज आहे बापा, आणि अद्भुत स्वर्गस्थानातले जे आत्मिक आशीर्वाद आहेत ते इथं असताना प्रत्येक लहान थोरावर उतरून येत आहेत, म्हणून तुला धन्यवाद देतो बापा। तू अद्भुत प्रभू आहेस आणि तू अद्भुत जीवन जगून आम्हाला दाखवलंस, म्हणून तुला धन्यवाद देतो। तू आमचं उदाहरण आहेस आणि आम्हाला आमच्या जीवनाची धाव तुझ्याकडे बघून धावायला तू शिकवतोस, म्हणून बापा आम्ही तुझे उपकार मानतो। सर्व मान सर्व महिमा केवळ तुला देतो, प्रभू येशूच्या नावात मागतो म्हणून ऐक बापा। प्रेज द लॉर्ड। पुन्हा एकदा हॉलमध्ये आम्ही एकत्र नाहीये, छोट्याशा जागेत आहोत। होप ऑल आर यू कम्फर्टेबल हियर। आणि मी त्याचं कारण बघत होतो, तर त्या ठिकाणी काहीतरी कार्यक्रम आहे, आरोग्य शिबिर आहे, पण ते कोणाच्या नावाला माहितीये का तुम्हाला? मदर टेरेसाच्या नावानं आहे। तिथे काहीतरी 112-113 पुण्यतिथी म्हणजे बर्थ अनिव्हर्सरी आहे। आणि मदर टेरेसा म्हणलं की मग तिच्याशी तिचा विचार आल्याशिवाय राहत नाही, कारण तिचं लाईफ जगातल्या अनेक लोकांचं जीवन बदललेलं आहे। कारण मदर टेरेसा म्हणजे लिव्हिंग क्राइस्ट, ख्रिस्त काय असतो हे तिनं जगाला दाखवून दिलेलं आहे। आणि वय वर्ष 15 असताना आयर्लंड मधून 18 वर्षी ती भारतात आली। तिची स्टोरी फार अद्भुत आहे। आणि दार्जिलिंग या ठिकाणी तिनं शिक्षकतेचं काम सुरू केलंय का स्कूलमध्ये, कॉन्व्हेंट स्कूलमध्ये, आणि त्या ठिकाणी ती हेडमिस्ट्रेस तिला करण्यात आलं। परंतु येशू तिच्याशी बोलला। वयाच्या 18 दार्जिलिंग म्हणजे ट्रेनमधून प्रवास करत असताना येशून तिला भारतातले जे गरीबातले गरीब लोक आहेत त्यांच्या सेवेसाठी कॉलिंग केलं। तर ती म्हणते की दिस इज द कॉल विदिन कॉल, तिला जे कॉलिंग होतं त्याच्यामधला हा कॉल तिनं स्वीकारला आणि ती सेवेसाठी तयार झाली। आणि मग ती कलकत्त्याला आली आणि आम्हाला माहिती आहे तिचं लाईफ निमित्त एवढंच आहे की आज त्या ठिकाणी तो कार्यक्रम आहे। परंतु आपलं सगळं जे लाईफ आहे ते तिनं सेवेसाठी वेचलेलं आहे। आणि भाऊ बहिणींनो, कुठं ना कुठं तरी आमच्यामध्ये पण आम्हाला पण ते करायचं आहे, अनेक जण करतात आय नो, परंतु आज त्या निमित्तानं ख्रिस्त आमच्याशी बोलत आहे, ख्रिस्त आमच्याशी बोलत आहे। सो जे काही आमचं लाईफ पास्ट लाईफ आहे, जे काय आम्ही जगलो आजपर्यंत, जे काय असेल प्रत्येकाचं आहे, तरी सुद्धा देवाला त्याचा प्रकाश तुमच्यामध्ये प्रकाशित करायचा आहे। जरी आमच्या गतकालातल्या जीवनामध्ये फेल्युअर्स आले असतील पास्ट लाईफमध्ये, परंतु
त्या परीक्षांमधून आम्ही गेलो, त्या फेल्युअर्स मध्ये आम्ही गेलो, त्या पतनामध्ये आम्ही गेलो, त्यामधून देवाला आम्हाला काहीतरी शिकवायचं आहे, म्हणून त्या गोष्टी आमच्या पास्ट लाईफ मध्ये झालेल्या आहेत. भयंकर गोष्टी असतील ज्याची आम्हाला आज आठवण केली तर लाज वाटते आमच्या, आम्हाला अशा गोष्टी असतील, परंतु आमचा देव त्या कोणाला रिव्हील करत नाही. आमच्या पास्ट लाईफ देवाला माहिती आहे, ते तो कोणालाही दाखवत नाही, कारण तो म्हणतो तुमचे दुष्कर्म आणि तुमचे अपराध, तुमची पाक, याची मी आठवण करणार नाही. नो, आय रिमेंबर नो मोर. ही इज अ गुड गॉड, तो चांगला देव आहे. आणि तो आमच्या गतकाळातल्या गोष्टी कोणाला सांगत नाही. आम्ही सुद्धा त्याच्यासारखेच असलं पाहिजे. आम्हाला जर कोणाच्या काही बॅड गोष्टी माहिती असतील तर आम्हाला त्या कोणाला सांगायच्या नाहीयेत. आम्ही कोणाला त्या सांगता कामा नाही, कारण आमचा देव जसा आमच्याशी वागतो तसेच तुम्हाला आणि मला एकमेकांशी वागायचं आहे. जर देव आमच्याशी कृपाळू आहे, दयाळू आहे, तर आम्ही सुद्धा इतरांबरोबर दयाळू असलं पाहिजे, कारण आमचा देव जसं ट्रीट करतो तसंच आम्ही एकमेकांना ट्रीट केलं पाहिजे. जसं आमचा देव गतकाळातल्या पापकांच्यावरती पांघरून घालतो, कव्हर करतो, तसं आम्ही सुद्धा कव्हर केलं पाहिजे. परंतु मला असं वाटतं की आम्ही कुठेतरी ह्या कामात कमी पडतो, आणि मग देवाकडून जे आम्हाला पाहिजे असतं ते आम्हाला प्राप्त होत नाही. कारण मला असं वाटतं की देव आमच्याशी जसं वागला, किंवा आम्ही म्हणू शकतो देवानं जे आम्हाला दिलं ते आम्ही इतरांना देत नाही. आणि देवानं मला काय दिलं? देवानं मला प्रकाश दिला, लाईट. लाईट फार इम्पॉर्टंट आहे, नाही का? लाईट शिवाय काही करू शकत नाही. या फिजिकल वर्ल्ड मध्ये प्रकाश फार महत्वाचा आहे, आणि लाईटचा उपयोग तुम्हाला माहिती आहे किती प्रमाणात होतो. लाईट शिवाय माणसाला काही शक्य नाहीये. लाईट, आता तर लाईट ऑपरेशन करतात माहिती, लेझर बीम जोडतात, म्हणजे काय असतं तो, लेझर ऑपरेशन होतात. लेझर इज नथिंग बट लाईट, लाईट आहे तो. तर हा लाईट देवानं आम्हाला दिला, देवानं आम्हाला प्रकाश दिला. हा प्रकाश देवानं फक्त आमच्यासाठी, माझ्यासाठी दिलेला नाहीये, तर हा प्रकाश मला इतरांना पण द्यायचा आहे. म्हणून त्यानं मला प्रकाश दिलेला आहे. हा प्रकाश फक्त माझ्यासाठी नाहीये, फक्त माझ्यासाठी नाहीये. बघा, देवानं ही पृथ्वी अशा प्रकारे बनवलेली आहे कि ती देते. जसं झाड आहे, त्याला काय येतं? फळ येतं, नाही का? फ्रूट येतं. कोणासाठी येतं? इतरांसाठी येतं, नाही का? झाडाला फळं येतात, ती कोणासाठी आहेत? इतरांसाठी आहेत. आणि लोक येतात, झाडाचं फळ तोडून घेतात, आणि ते झाड आणखीन फळ तयार करत. इट प्रोड्युसेस मोर फ्रुट्स. स्वतःसाठी नाही, हा नेचरचा लॉ आहे. दॅट इज गॉड लॉ फॉर नेचर. निसर्गाचा हा नियम आहे, आणि हा नियम हा देवाचा स्वतःचा नेचर आहे. देवानं त्याचं स्वतःचं नेचर ह्या नेचरला दिलेलं आहे. देवाचं नेचर काय आहे? ब्लेस्ड पीपल, लोकांना आशीर्वादित करणे.
लोकांना आशीर्वाद करणे, आशीर्वाद देणे हे देवाचा स्वभाव आहे, मूळ स्वभाव देणं हा त्याचा स्वभाव आहे. परंतु आदामाचं नेचर काय आहे? आदामाचं नेचर आहे, आदामाचा स्वभाव आहे स्वतःचा विचार करणे, स्वतःचा विचार करणे. आणि म्हणून आदामापासून जे नेचर मनुष्य मध्ये आलेला आहे ते ऑलवेज थिंक अबाउट देमसेल्व्स. हे नेचर काय आहे? स्वतःचा विचार करणे, स्वतःचा कम्फर्ट बघणे, स्वतःचा ओन कन्व्हिनियन्स बघणे, माझ्यासाठी काय चांगलं आहे याचा सतत विचार करणे. परंतु येशूचं विचार फार वेगळे होते. तो नेहमीच दुसऱ्यांचा विचार करणारा होता, तो नेहमीच दुसऱ्यांना मदत करणारा होता. बायबलमध्ये आम्ही वाचतो बऱ्याच ठिकाणी नाही का, त्याच्या 3.5 वर्षाच्या सेवा कार्यामध्ये त्याच्याकडे कोण आलं तर तो त्याला मदत करतच होता. वाचतो तो स्वतःचा विचार करत नव्हता. लोक त्याच्या घरी येत होते, गर्दी करत होते, परंतु त्यांना तो वेळ देत होता, त्यांच्या अडीअडचणी सोडवत होता. एक दोन ठिकाणी आम्हाला शुभवर्तमानामध्ये वाचायला मिळतं, पण हे एक दोन ठिकाणी जे लिहिलेलं आहे ते त्याचं अख्खं 33 वर्षाचं लाईफ होतं हे आम्ही समजून घेतलं पाहिजे. आणि एक आम्ही वाचतो मार्क शुभवर्तमानाच्या 3 अध्यायामध्ये तो घरामध्ये होता आणि काय झालंय त्या ठिकाणी गर्दी झालेली आहे. मार्क पृथ्वी वर्तमान याचा 3 अध्याय कोणाला सापडलं तर वाचा. या ठिकाणी 3 अध्यायामध्ये एक 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 वचन आहे, आता मला जस्ट आठवलं म्हणून मी सांगतो तुम्हाला की त्याला जेवायला सुद्धा वेळ मिळालेला नाही. या ठिकाणी लिहिलं आहे, कोणाला सापडलं तर वाचा. तेव्हा त्याचे आई भाऊ या ठिकाणी आहे आणि खूप लोकांनी गर्दी केलेली आहे या ठिकाणी, ठीक आहे. परंतु तुम्हाला जेव्हा वेळ मिळेल तेव्हा वाचा की किती वय मग तो घरी आला तेव्हा पुन्हा इतके लोक जमले की त्यांना जेवायला सवय नव्हता. त्याला त्यासाठी जीवन महत्वाचं नव्हतं, त्यासाठी लोक ते जे आले होते ते त्याच्यासाठी महत्वाचे होते. तो जी काही सेवा करत होता त्याच्यामध्ये ईटिंग ऑफ मील त्याला ती सवड सुद्धा मिळत नव्हती, एवढे त्याच्याविषयी लिहिलेलं आहे. एका ठिकाणी आहे, परंतु मला तर वाटतं हे त्याचे लाईफचं प्रॅक्टिस असणार आहे. मेनी टाईम्स त्याला जेवायला सवड सुद्धा मिळत नसणार आहे. जस्ट सर्विंग, तो सेवेसाठी आला होता, तो देण्यासाठी आला होता. आणि बायबल तुम्ही जर नीट वाचलं तर तुम्हाला अशा प्रकारची वाक्य, छोटी छोटी वाक्य आहेत, कितीतरी वेळा तुम्ही वाचले असेल, परंतु जेवा वयासी सवड होईना. आजचं वचन हे जेवायला सुद्धा सवड नाहीये. आणि आम्ही जेवणासाठी काय काय करतो, पण येशूला जेवायला सुद्धा सवड नाहीये. लोक येत असतील, रात्री अपरात्री येत असतील, लेट नाईट पर्यंत लोक थांबत असतील, जेवायला सवड नाही, झोपायला सवड नाही, कारण त्याचं अंतकरण भयाळू होतं, त्याच्यामध्ये कळवळा होता. मेनी टाइम्स ही मूव विथ कंपॅशन असं बायबल आम्हाला सांगतं. हे त्याचं हे नेचर, हे देवाचा स्वभाव आहे, हे देवाचं नेचर आहे. दुसऱ्यांची नीड, दुसऱ्यांची गरज त्याचा तो विचार करत होता. आणि आम्हाला तो फेमस मिरॅकल माहिती आहे, 5,000 लोकांना 2 मासे आणि 5 भाकरी. त्याची सुरुवात कशी झाली? युवान पुरुषवर्तमान 6 अध्यायामध्ये आम्ही वाचतो तेव्हा लोकांनी त्याला जेवण मागितलेलं नाहीये, लोकांनी त्याला जेवण मागितलेलं नाहीये.
किंवा शिष्य येऊन त्याला म्हणले नाहीत की जेवणाची गरज आहे या ठिकाणी नाही. येशूला वाटलं, तो म्हणाला की हा आता वेळ फार होत आला, यांना काहीतरी खायला दिलं पाहिजे. नाही का, आम्हाला फक्त तो मिरॅकलवर आम्ही मिरॅकलवर फोकस करतो. मिरॅकलवर आमचा जास्त फोकस असतो, आम्ही त्याच्यावर जास्त विचार करतो. परंतु हा मिरॅकल होण्यामागे थॉट विचार कोणाचा होता? ख्रिस्ताचा विचार होता. कारण त्याचा स्वभाव काय होता? दुसऱ्यांची गरज फुलफिल करणे हे त्याचं नेचर होत. त्याला कळलं दे नीड फूड, त्यांना जेवणाची गरज आहे, आम्ही त्यांच्यासाठी काय करू शकतो का? दॅट वॉज हिज वे ऑफ लाईफ, व्हॉट दे नीड. आणि मदर टेरेसाचं लाईफ तसंच होत. तिच्या कलकत्त्याच्या फुटपाथवरून त्या गोरगरिबांसाठी फिरत होती. तिला माहिती होती गरज काय आहे. वधस्तंभावर त्या ख्रिस्त फक्त ती पाहत नव्हती, तर त्या ख्रिस्ताच्या अंगावर कपडे नव्हते. आणि ती त्या गोरगरिबांच्या जे कपडे नसते गरीब लोक होते त्यांना त्या लोकांच्या मध्ये कोण दिसायचा? ख्रिस्त दिसायचा. तो फक्त तिला वधस्तंभावर त्या घाया ख्रिस्त दिसत नव्हता, तर त्या जी गरीबी आहे, अंगावर कपडे नाहीत, दुःख आहेत, कष्ट आहेत, ते तिला दिसत होत. आणि जसे ख्रिस्तावर लोक थुंकले तसे मदर टेरेसावर पण लोक थुंकायचे. ते हात पुढे करायचे, तिच्या हातावर ते थुंकायचे. मग ती म्हणायची हे माझ्यासाठी झालं, आता माझ्या दुसरा हात पुढे करायचे, आता माझ्या त्या लोकांसाठी द्या. हे जगणं आहे प्रियांनो. हे आम्हाला ख्रिस्ताच्या लाईफ मधून दिसत. परंतु पुष्कळ लोक असा विचार करत नाहीत. ऍव्हरेज जो मनुष्य आहे त्याचा विचार काय असतो की माझी गरज, व्हॉट आय नीड, व्हॉट डज माय वाईफ नीड, व्हॉट डज माय चिल्ड्रन नीड. इथपर्यंतच ऍव्हरेज मनुष्य मर्यादित त्याचे विचार आहेत. आणि जगात सगळे लोक असेच आहेत. मी माझ्या वाईफची गरज कशी पुरवीन, मी माझ्या मुलाबाळांची गरज कशी पुरवीन, दॅट्स ऑल. हेच त्यांचं लाईफ आहे. ते कसे ओके राहतील, ते कसे राहतील? आणि फक्त ख्रिश्चनच नाही, सगळ्या जाती धर्मातले लोक असेच आहेत. मग देवाला मानणारे असोत, देवाला न मानणारे असोत, कुठल्याही रिलिजनचे लोक असोत, त्या अशा प्रकारचंच एक मनुष्य, सर्वसाधारण मनुष्य, स्वतःचा विचार करणारा, स्वतःच कसं कम्फर्ट मिळेल, स्वतःकडे लक्ष, आत्मकेंद्रित जीवन जगणारे ते आहे. परंतु आम्हाला येशू ख्रिस्त मिळालेला आहे. आणि येशू ख्रिस्त आमचं हे जे जीवन आहे तेच बदलण्यासाठी आलेलं आहे. त्याला हा जो आमचा ऍव्हरेज माणसाचा जो विचार आहे तोच त्याला बदलण्यासाठी तो आलेला आहे. दॅट इज ओनली वे, कारण तो तसं जगलेला आहे. आणि त्याचं माइंड जे होतं ते नेहमी दुसऱ्यांचा विचार करायचं. आम्हाला पण देवानं माइंड दिलेलं आहे. ह्या माइंडमध्ये आमचे काय विचार आहेत, आमचे काय विचार आहेत हे आम्ही समजून घेतलं पाहिजे. पॉल काय म्हणतो बघूया. फिलिप्पीकराचं पत्र याचा दुसरा अध्याय आणि या ठिकाणी आमचं माइंड काय असलं पाहिजे आणि पावल या ठिकाणी काय म्हणतो. फिलिपियन्स चॅप्टर 2 and verse 21 फिलिप्पीकरास पत्र याचा दुसरा अध्याय आणि वचन 21. कारण सर्वजण स्वतःच्या गोष्टी पाहत नसतात, ख्रिस्त येशूच्या पाहत नसतात. सर्वजण ख्रिस्त काय आहे? ख्रिस्त दुसऱ्यांचा विचार करणार आहे, दुसऱ्यांच्या गोष्टी पाहणार आहे. तो म्हणतो या ठिकाणी, तो या ठिकाणी सांगत आहे या वचनामध्ये
सर्वजण कशा आहेत, स्वतःच्या गोष्टी, मी अँड माय कम्फर्ट, माय कन्व्हिनियन्स. भावानो बहिणीनो, आम्ही सुद्धा असे असो तर आम्ही बॉर्न अगेन नाहीये. वी आर नॉट बॉर्न अगेन ख्रिश्चन्स. जो बॉर्न अगेन आहे, बॉर्न अगेन म्हणजे काय, नवा जन्म पावलेले ख्रिस्ती, त्यांचं मन कोणाचं मन आता आहे, त्यांना ख्रिस्ताचं मन प्राप्त झालेलं आहे. त्यांनी कोणाचा विचार केला पाहिजे, ख्रिस्ताचा विचार केला पाहिजे. म्हणजेच काय, ख्रिस्त काय विचार करत होता. एव्हरीवन लुक्स आउट फॉर देअर ओन इंटरेस्ट. गावन बहिणीनो, आज आम्हाला हा विचार प्रभू देत आहे. आम्हाला कोणामध्ये इंटरेस्ट आहे, आम्हाला फक्त आमचंच पडलेलं आहे का, आम्हाला ख्रिस्ताचं पडलेलं आहे. फक्त ख्रिस्तामध्ये इंटरेस्ट आम्हाला असता कामा नाही. तर त्याच्या आधी काय म्हणलेलं आहे वचन 20 मध्ये, तुमच्या बाबी संबंधी काही काळजी करील असा दुसरा कोणी समान वृत्तीचा माझ्याजवळ नाही. नो वन एल्स लाईक हिम. ख्रिस्ताची वृत्ती असणारा, हु विल शो जेन्युइन कन्सर्न फॉर युअर वेलफेअर म्हणलेले. सगळ्यांना त्यांच्या स्वतःच्या वेलफेअर मध्ये इंटरेस्ट आहे. सगळ्यांना, सर्वजण दे थिंकिंग ऑफ देअर ओन इंटरेस्ट. वचन 21 आणि वचन 20 मध्ये कॉन्ट्रास्ट आहे का, या ठिकाणी दोन गोष्टी सांगितल्या. तुमच्या बाबी संबंधी खरी काळजी करी, तुमची कोणीतरी काळजी करी, असा वृत्तीचा माझ्याजवळ कोणी नाही. कारण सर्वजण स्वतःच्या गोष्टी पाहतात. भावनो बहिणीनो, वचन 21 मध्ये जे सांगितलेलं आहे, 20 मध्ये सांगितलेलं आहे, दुसऱ्यांच्या बाबी संबंधानं खरी काळजी करणार आमची वृत्ती असली पाहिजे. दॅट इज द मार्क. हे चिन्ह कशाच आहे, ख्रिस्त तुमच्यामध्ये काम करत असल्याचं चिन्ह आहे. मदर तेरेसा मध्ये ते होत, ट्रू साइन ऑफ क्राइस्ट. हा प्रकाश आम्हाला मिळाला, तो प्रकाश फक्त आमच्या जवळ ठेवायचा नाहीये, आम्हाला ख्रिस्ताची वृत्ती प्राप्त करून घ्यायची. एंटायर रेस ऑफ आदम, आदमाचे सगळे जे आहेत, आदमापासून आलेले, ते सगळे स्वतःचा विचार करणार आहे, मी अँड माय फॅमिली. हा अंधकार आहे, हा प्रकाश नाहीये, हा वे ऑफ डार्कनेस आहे. दॅट इज नॉट द वे ऑफ लाईट. आणि देव ख्रिस्त पवित्र आत्मा आमचं थिंकिंग चेंज करण्यासाठी आलेला आहे. म्हणूनच प्रभू येशू ख्रिस्त म्हणतो एका ठिकाणी, जो कोणी आपला जीव राखू पाहतो तो त्याला गमवेल. आणि जो कोणी ख्रिस्तासाठी आपला जीव गमावेल त्याला तो पावेल. सो डोंट सीक टू सेव्ह युअर ओन लाईफ. आमचं स्वतःचं जीवनाचं रक्षण, आमचा स्वतःचा जीव राखण्याचा आम्ही प्रयत्न केला नाही पाहिजे. तसं ख्रिस्तानं तुमच्या आणि माझ्यासाठी त्याचं जीवन देऊन टाकलं, त्याने तो सॅक्रिफाईस करायची तयारी दाखवली. का? तर तो दुसऱ्यांचा विचार करणारा होता, त्याला त्यांना ब्लेस करायचं होतं, आशीर्वादित करण्यासाठी तो आला होता. आणि तो आशीर्वाद घेण्यासाठी आम्ही इथे येतो. जर ख्रिस्तानं ते केलं नसतं तर आम्ही आज आशीर्वादित झालो नसतो. आणि म्हणून हे सत्य आम्हाला कळलं आहे, म्हणजेच काय, आमच्याकडे तो प्रकाश आलेला आहे. परंतु हा जर प्रकाश आम्ही इतरांना दिला नाही तर तो प्रकाश आमच्यातला काय होईल, अंधकार होईल, असं बायबल आम्हाला वॉर्निंग देत. लुकेचा 11 अध्याय, लुक चॅप्टर 11, प्रवेश काय म्हणतो या ठिकाणी, लुकाचा 11 अध्याय, आणि वचन 35, वर्स 35. म्हणून तुझ्यामधील प्रकाश अंधार तर नाही ना, हे पहा.
एक वॉर्निंग आहे तुझ्यामध्ये, तुझ्यामध्ये म्हणून तुझ्यामधील प्रकाश अंधार तर नाही ना. तू स्वतःचा विचार करतो म्हणजे तुझ्याकडे जो प्रकाश आला तो अंधार झालेला आहे. बायबल सांगतं, येशू आम्हाला सांगतो, चेक इट आउट, की तुझ्यामध्ये जो लाईट आहे, सी टू इट म्हणलेला आहे, दॅट द लाईट विद इन यू इज नॉट डार्कनेस. सो लाईट कॅन बिकम डार्कनेस. म्हणून आम्हाला हे समजून घेतलं पाहिजे या ठिकाणी, हा प्रकाश अंधार कसा होतो, आमच्याकडे जो प्रकाश आम्हाला मिळाला तो अंधार कसा होतो. आम्हाला माहिती आहे देव प्रीती आहे, देव प्रकाश आहे, आम्हाला माहिती आहे देव प्रकाश आहे, देव प्रीती आहे, म्हणजेच प्रीती म्हणजे प्रकाश आणि प्रकाश म्हणजे प्रीती. परंतु हा प्रकाश जो आम्हाला मिळाला तो अंधार तर नाही ना. एक करीन त्याचा 13 अध्याय, फर्स्ट कोरिंथियन्स चॅप्टर 13, या ठिकाणी आपण वचन वाचूया. करिंथकराचं पहिलं पत्र याचा 13 अध्याय आणि वचन 5 काय म्हणत आहे या ठिकाणी. अपकार स्मरत नाही. आम्ही म्हणतो देव आम्हाला प्रकाश आहे, देव आम्हाला प्रकाश, देव मिळाला, ख्रिस्त मिळाला, प्रकाश माझ्यामध्ये आला. प्रकाश म्हणजे प्रीती. या ठिकाणी वचन आम्हाला सांगतं या 5व्या वचनामध्ये, तो व्यक्ती गैरशिस्त वागत नाही, स्वार्थ पाहत नाही, त्याला स्वतःचा इंटरेस्ट नाहीये, तो स्वार्थी नाहीये. या ठिकाणी स्वार्थ पाहत नाही असं दिलेलं आहे. इट डज नॉट सीक इट्स ओन बेनिफिट. जर आम्ही स्वतःचा बेनिफिट बघणार असो तर आमच्या मधला प्रकाश अंधार झालेला आहे. म्हणून येशू म्हणतो, म्हणून तुझ्या मधला प्रकाश अंधार तर नाही ना. भाऊ बहिणीनो, आम्ही स्वतःचे बेनिफिट बघत राहिलो तर आमचा प्रकाश अंधार झालेलाच आहे. आणि या ठिकाणी आम्हाला सांगितलेलं आहे की आम्ही म्हणतो देव प्रकाश आहे, देव प्रीती आहे, तर या ठिकाणी सांगितलेलं आहे इट डज नॉट सीक इट्स ओन बेनिफिट, स्वार्थ पाहत नाही. सो दिस इज द लाईट. या ठिकाणी लाईट सांगितलेलं आहे, स्वार्थ न पाहणे हा प्रकाश आहे, पण स्वार्थी असणे हा अंधकार आहे. अंधकार काय कळाला? स्वतःचा बेनिफिट पाहणे, स्वतःचा विचार करणे, मी अँड माय फॅमिली. किती इथे येऊन गाली गा, किती वचन माहिती असू द्या, पण तुमच्यातला प्रकाश अंधार झालेला आहे. बायबल सांगतं होल वर्ल्ड इज इन डार्कनेस, सर्व जग कसं आहे अंधार. याचा अर्थ काय? एव्हरीबडी इन दिस वर्ल्ड सिकिंग इज ओल्ड, एव्हरीबडी. भाऊ बहिणीनो, आम्हाला याचा विचार करण्याची गरज आहे. आजच्या सुद्धा 13 निमित्त आहे, ती लाईफ विसरली. आज 113 वर्षानंतर सुद्धा तिच्या नावानं काय होत आहे? कार्यक्रम घेतले जात आहे. भाऊ बहिणीनो, This must affect my life. Yes. माझं जीवन बदललं पाहिजे. हे व्हॉट इज गुड फॉर मी अँड माय फॅमिली हे सोडून दिलं पाहिजे. आम्हाला ख्रिस्त प्राप्त झालाय, त्याने स्वतःच हित कधी पाहिलं नाही, स्वतःच हित त्याने कधी पाहिलं नाही. जेवायला त्याला सवड नव्हती, दुसऱ्यांचा विचार करणारा होता. रात्री अपरात्री त्याच्याकडे लोक येत होते, तो त्यांना घालवून देत नव्हता. आज तो पवित्र आत्मा म्हणजे त्याचं माइंड, होली स्पिरिट मिळालं म्हणजे काय मिळालं? ख्रिस्ताचं मन आम्हाला मिळालं, ख्रिस्ताचा विचार आमच्याकडे आला. एक
अतिशय गोड वचन आहे. 1 करिंथ 2:16 मध्ये आपण सगळ्यांना परिचित आहे. करिंथीकराचं पहिलं पत्र 2 अध्याय आणि वचन 16. आपल्याला तर ख्रिस्ताचं मन आहे. वी हॅव द माइंड ऑफ क्राइस्ट. माइंड ख्रिस्ताचं आहे, थॉट्स ख्रिस्ताचे आहे. What is the mind of Christ? He does not seek his own. ये ख्रिस्ताचं मन आहे. तो स्वतःचा विचार करत नव्हता. That is a true love and that is a true light. ही खरी प्रीती, देव प्रीती ही खरं हे आहे की स्वतःचा विचार न करणे हा ट्रू लाईट आहे. आणि आम्ही आमच्या लाईफ मधलं पहिलं प्रायमरी जर आमचं काय असेल तर आम्ही स्वतःच बद्दलचं जे स्वकेंद्रित स्वार्थ ओन बेनिफिट बघणार आहे हे आम्ही बघायचं. पहिल्यांदा सोडून दिलं पाहिजे, मग बाकीचे बेनिफिट बाकीची मिनिस्ट्री येते. येशून केलं, जे शिष्याने केलं, ते स्वतःच हित पाहत नव्हते. आणि प्रभू येशू ख्रिस्ताने पाहिल्याने देवाचे राज्य व त्याचे नीतिमत्व सांगितले. वी ऑल नो दॅट. आणि मग ह्याही गोष्टी म्हणलेल्या अँड देन मग ह्याही गोष्टी जे जगातले लोक मागतात ते तुम्हाला प्राप्त. प्रेज द लॉर्ड. आणि एकमेव कारण होत ख्रिस्ताचं लाईफ अद्भुत असण्याचं, ही इज नॉट सीकिंग हिज ओन. तो 24/7 हॅपी लाईफ जगत होता. त्याच्या मागचं एकमेव रिझन हे आहे, ही इज नॉट सीकिंग हिज ओन बेनिफिट. राहायचंय तुम्हाला हॅपी ऑल द डेज ऑफ युअर लाईफ. आनंदी जीवन जगायचं आहे. प्रभूमध्ये सर्वदा आनंद करा. आम्हाला तो आनंद करायचा आहे. तर वी मस्ट नॉट, वी मस्ट स्टॉप सीकिंग अवर ओन अँड देन युअर लाईफ विल बी फ्रेश. रोज तुम्ही ताजेतवाने जसं ख्रिस्त होता. आम्हाला जे मिळालेलं आहे ते आम्हाला दुसऱ्यांना द्यायचं आहे. हे लाईफ कशासाठी आहे? देण्यासाठी आहे. नेचर तेच सांगतं, देवाचं ते नेचर आहे आणि मनुष्याला त्यानं त्यासाठीच निर्माण केलं आहे की त्यानं द्यायचं आहे. देवानं आम्हाला काय दिलं? त्याचा प्रकाश दिला. तो प्रकाश आम्ही इतरांना दिला पाहिजे. आम्हाला पुष्कळ प्रकाश मिळालेला आहे ह्या फेलोशिपमध्ये. तर भरपूर प्रकाश आहे. आय बिलीव्ह दॅट. परंतु नुसता मला प्रकाश मिळून काय उपयोग आहे? जर मी तो प्रकाश इतरांना दिला नाही तर माझ्यातला प्रकाश अंधार होईल. येशू म्हणतो तो अंधार तर नाही ना. हा प्रकाश कधी अंधार होतो? जेव्हा मी तो दुसऱ्यांना देत नाही. ज्या गोष्टींनी माझं जीवन बदललंय त्या गोष्टी मी इतरांना सांगत नाही. हा प्रकाश माझ्याकडे ठेवण्यासाठी, तुम्हाला तुमच्याकडे ठेवण्यासाठी दिलेला नाहीये. हा प्रकाश इतरांना देण्यासाठी दिलेला आहे. आणि म्हणून मला हा प्रकाश माझ्यापर्यंत ठेवायचा नाहीये. आय वॉन्ट टू शेअर विथ ऑदर्स. मला जे काय रमत होतं, मला जे काय प्रकाश मिळतो, मी तो माझ्याकडे अजिबात ठेवत नाही. आय एम शेअरिंग विथ यू. मी तो तुम्हाला सांगतो, तुम्हाला पण तो तुमच्या जवळ ठेवायचा नाहीये. तो तुम्हाला इतरांच्या पर्यंत घेऊन जायचं आहे. तर तो प्रकाश
अंधार होणार नाही. आणि मी जेव्हा तुम्हाला प्रकाश देतो तेव्हा देव मला आणखीन प्रकाश देतो. तुम्ही इतरांना देणार तुम्हाला आणखीन प्रकाश देणार. प्रोरब्स नीतीसूत्र 11:25 काय सांगतो आपण वाचूया. नीतीसूत्र याचा 11 अध्याय आणि वचन 25. प्रोवर्ब्स चॅप्टर 11:25. उदार मनाचा समृद्ध होतो जो पाणी पाजितो त्याला स्वतःला ते पाजण्यात येईल. प्रेज द लॉर्ड. कोण प्रॉस्पर होत? जो देतो. सगळ्यांना प्रॉस्पर व्हायचंय? येस. या ठिकाणी सांगितलेलं आहे कोण प्रॉस्पर होणार आहे? जो उदार मनाचा आहे, जो देणारा आहे, जो स्वतःचा बेनिफिट पाहत नाही, जो स्वतःचा विचार करत नाही, इतरांचा विचार करतो, इतरांची काळजी घेतो, तो देणारा आहे, तो प्रॉस्पर होतो. आणि काय सांगितलंय? जो पाणी पाजतो. तुम्ही दुसऱ्यांच्या झाडांना जर पाणी घातलं तुमचं पाणी तर तुमच्या झाडांना दे पाणी. प्रेज द लॉर्ड. जो पाणी पाजतो, झाडांना पाणी पाजतात नाही का, जो पाणी पाजतो त्याला स्वतःला ते पाजण्यात येईल. प्रेज द लॉर्ड. पण तुम्ही दिलं नाही तर मला आशीर्वाद मिळणार नाही, पण जर मिळालं तर मला मिळतच राहणार. जर मी हे केलं नाही तर माझं लाईफ कसं होणार? सॅड लाईफ होणार. माझ्याकडे जे आहे ते सगळं जुनं होणार, मला नवीन मिळणार नाही, त्याच्यामध्ये फ्रेशनेस नसणार, ते एकदम शिळ असं अन्न असतं तसं होणार, म्हणजेच माझ्यातला प्रकाश अंधार होणार. म्हणून भाऊ बहिणीला मी तुम्हा सर्वांना प्रोत्साहित करू इच्छितो की तुम्ही तुमच्याकडे जे आहे ते तुम्ही द्यायला शिका, ते तुम्ही द्या. मला खूप मिळालं कारण मी खूप दिलं, हे आम्ही लक्षात ठेवूया. इट इज नॉट जस्ट प्रीचिंग, फक्त इथे येऊन उभारून वचन देणं, दुसऱ्यांना वचन सांगणे एवढंच नाही, तर तुम्ही इतरांना मदत करू शकता, त्यांचं मनातलं ओझ त्यांच्याशी बोलून तुम्ही हलकं करू शकता. पॉल तसं करत होता आणि त्याच्याप्रमाणे आम्ही पण इतरांना मदत करू शकतो, आम्ही इतरांसाठी काहीतरी करू शकतो. त्यासाठी आम्ही आमचं स्वतःच गोष्टी सॅक्रिफाईस करायची आमची तयारी पाहिजे. प्रार्थना करा इतरांसाठी, ते पण मोठं काम आहे. त्यांच्यासाठी उपवास करा. जे तुम्हाला मिळालंय इतरांपर्यंत गेलं पाहिजे. प्रभू येशू ख्रिस्तानं आम्हाला उपवास करण्यासाठी सांगितलेलं आहे. उपवास करायचे बरेचसे प्रकार आहेत. इट इज नॉट जस्ट फूड. फक्त उपवास म्हणजे अन्न नाही. फास्टिंग म्हणजे काय? उपवास म्हणजे काय आहे? की जी गोष्ट तुम्ही नॉर्मली करता, डेली करता, त्याचा तुम्ही काय करायचा? त्याला डिनाय करायचं, त्याला तुम्ही त्याग करायचं. मग ती कुठलीही गोष्ट असो. नॉर्मली वी ईट फूड. मग म्हणून एक दिवशी मी जेवणार नाही, मी त्याग करणार. दॅट्स फास्ट. त्याला काय म्हणतात? उपवास म्हणतात. नॉर्मली तुम्ही करता, तुमचा वेळ त्याच्यामध्ये तुम्ही देता, परंतु आज मी माझा वेळ माझ्या भावासाठी, माझ्या बहिणीसाठी देणार आहे. मी जे नॉर्मली करतो ते आज मी करत नाही. म्हणजे काय करता तुम्ही? उपवास करा. उपवास करा. नॉर्मली बर्थडेला तुम्हाला गिफ्ट मिळतात, आई वडील आपल्या लेकरांना कपडे घेतात, गिफ्ट घेतात, नवरा बायकोला साडी घेतो किंवा काय असेल, नाही का? परंतु तुम्ही ह्या बर्थडेला म्हणणार, डॅडी मला गिफ्ट नको, मला कपडे नको ह्या वेळेला. म्हणजे काय केलं तुम्ही? उपवास केला. नॉर्मली जे मिळत डॅडी, पण त्याच्याऐवजी मला ते पैसे दे, मी ते कोणाला तरी खाऊ घेऊन देऊ इच्छितो. तो कुठेतरी असेल, नाही का, त्याचा फ्रेंड असेल, गरीब असेल, गरजू असेल. म्हणजे त्यानं काय केलं? किंवा त्या बहिणीने नवऱ्याला सांगितलं, ह्या वर्षी मला तुम्ही साडी घेऊ नका, परंतु त्याचे पैसे मला द्या, मला कोणाला तरी मदत करायची आहे.
म्हणजे काय केलं तुम्ही? दॅट इज फास्टिंग. इट इज नॉट जस्ट वुड यू लाइक टू कॉल ओके हू वुड यू लाइक टू कॉल म्हणजे काय केलं तुम्ही? उपवास केला. त्याला म्हणतात उपवास. नॉर्मली जे आम्ही करतो ते मी करणार नाही, मी डिनाय करणार. इट इज नॉट जस्ट फूड नाही आहे फक्त, आम्ही लक्षात ठेवलं पाहिजे. मी मला हे जे प्रकाश मिळालेलं आहे, मला हे जे सत्य कळालं, ज्या सत्यानं माझं जीवन बदललं, ते जीवन मला इतरांना सांगायचं आहे. त्यासाठी मी उपवास करणार. म्हणजे मी काय करणार? माझा वेळ काढणार. माझा वेळ जातो सकाळपासून संध्याकाळ कामामध्ये, पण आज मी फास्टिंग करणार. मला जे मिळालेलं आहे ते मी इतरांना देणार. म्हणजे काय झालं? तुमच्यातला प्रकाश हा प्रकाश आहे, तो अंधार झालेला नाही. परंतु अनेक लोकांनी गोष्ट समजत नाही. त्यांचं जीवन आनंदी नसतं, त्यांच्या कुटुंबामध्ये आनंद नसतो, हॅपीनेस नावाचा प्रकार नसतो. आमचं फॅमिली हॅपी असली पाहिजे, आमचं कौटुंबिक जीवन आनंदी असलं पाहिजे, माझं स्वतःच लाईफ जॉयफुल असलं पाहिजे. का नाही याचं कारण या ठिकाणी, तुझ्यातला प्रकाश हा अंधार तर नाही ना झालेला. येशून सांगितलेलं आहे, चेक करून बघ, सी दॅट. मी वेळ काढतो आणि माझे जे कम्फर्ट असतात ते मला सॅक्रिफाईस करायला लागतात. पुष्कळ गोष्टी मी करू शकतो पण मी त्या करत नाही. दॅट्स वाय आय एम हॅपी. आणि तुम्हाला आणि मला हेच करायचं आहे. हे लाईफ महत्वाचं आहे. आणि म्हणून आम्ही पाहतो या ठिकाणी हे जे लाईफ मदर तेरेसा जगून दाखवलेलं त्यांनी, ते फक्त आम्हाला तिच्या नावानं आरोग्य शिबिर घेतलं, ठीक आहे, चांगली गोष्ट आहे. परंतु तिला जे ख्रिस्ताचं मन प्राप्त झालं होतं, मला तिच्याकडे एवढा प्रकाश बसण्याचा नसणार आहे हे आम्हाला कळलं आज, ते तिला माहीत नसणार आहे. परंतु लाईफ जगणं इम्पॉर्टंट आहे. ते लाईफ त्या बाईंनी जगून दाखवलेलं आहे. सो इस्रायलामध्ये दोन समुद्रांच्या विषयी आम्हाला बायबलमध्ये वाचायला मिळतं. एक आहे गालील समुद्र आणि दुसरा आहे मृत समुद्र. गालील समुद्र जिथं प्रभू येशू ख्रिस्ताच्या बाबतीत बऱ्याचशा गोष्टी आम्हाला त्या ठिकाणी गॉस्पल्समध्ये, इस्रायलच्या उत्तरेला हा समुद्र आहे, एक मोठं सरोवर आहे, सी म्हणलेलं आहे, मोठा आहे फार, जिथं प्रभू येशू ख्रिस्त नेहमी जात असे. हे उत्तरेला आहे, नॉर्थला आहे, आणि बॉटमला खाली दक्षिणेला डेड सी आहे. आणि हिस्ट्री तुम्ही जर तो मॅप जर बघितला तुम्ही इस्रायलचा, तुमच्या तुम्हाला दिसतं की ह्या गालील समुद्रामधून एक नदी वाहते, ती जाऊन मृत समुद्राला मिळते. कोणती नदी आहे? जॉर्डन. या नदीमध्ये येशून बाप्तिस्मा त्याचा झाला. ती नदी उत्तरेपासून दक्षिणेकडे वाहते. आणि हा जो गालील समुद्र आहे, इट इज ऑलवेज फ्रेश वॉटर. हा गोड्या पाण्याचा समुद्र आहे, तिथं फ्रेश वॉटर. तिथं दुसऱ्या नद्या येतात आणि त्या सरोवरातून दुसरी नदी वाहते. हा सरोवर कसा आहे? देणारा आहे. म्हणून तो कधी आहे? कसा आहे? इट इज ऑलवेज फ्रेश. त्याच्यामध्ये काय आहे? लाईफ आहे. परंतु ती नदी जाऊन कुठे मिळते? डेड सीला. डेड सीला डेड सी का म्हटलेलं आहे? कारण त्याच्यामधून आउटलेट काही नाही, त्याच्यामधून बाहेर पाणी काय वाहत नाही. म्हणून तिथं आलेलं पाणी काय होत? डेड. त्याच्यामध्ये कोणीही जिवंत राहू शकत नाही. इस्रायल मधलं एक फिजिकल वर्ल्ड मधली नेचर मधलं देवाने दाखवून दिलंय, हु इज लिव्हिंग, कोणाकडे प्रकाश आहे आणि कोणाकडे अंधकार आहे. आम्ही गेल्या वेळेला असं की तुमच्यामधून काय होणार आहे? जिवंत पाण्याच्या नद्या वाहणार आहे. तुम्हाला जे मिळालं तुम्ही ते इतरांना देणार आहे. तुम्ही दुसऱ्यांना पाणी पाजता, तुम्हाला पाणी पाजले जाईल. दॅट इज गालील समुद्र.
that is Sea of Galilee. And these are the two type of Christians. एक गालिल समुद्रासारखे आणि एक दॅट डेड सी सारखे आहे. आम्ही कोण आहोत हा विचार आता आम्हाला करायचा. त्या गालिल समुद्रासारखे आम्ही आहोत का? आज आम्हाला अलर्ट करण्यासाठी वचन येत आहे. येशू ख्रिस्त आम्हाला अलर्ट करतो, तुझ्यातला प्रकाश अंधार तर नाही ना, चेक करून बघ. येशू जी म्हणजे जगला ते इतरांसाठी जगला, प्रीतीमध्ये स्वार्थ नाही, ती स्वतःच पाहत नाही. येशूला त्याच्याकडे लोक आलेले, त्याला लोकांनी डिस्टर्ब केलेलं चालायचं. तो कधीही त्याच्याविषयी त्यानं तक्रार केली नाही, काय या लोकांना काय वेळ आहे का, कधीही उठतात, कधीही येतात, कधीही फोन करतात नाही. निको जो होता, निको निको दमस निको निको मध्यरात्री आला. निको मध्यरात्री आला मिडनाईटला. तुम्ही तरी जाल का कोणाच्या घरी मध्यरात्री? नाही जाणार. आम्ही गेलो तो परवा, आम्हाला नाही जावा झोपा सकाळी बघू आम्ही जायला नाही पाहिजे मिडनाईटला. नाही का लोक झोपलेले असतात, त्यांच्या कंपनीमध्ये असतात, आराम करत असतात, दिवसभर खूप कष्ट केलं असतं, काम केलं असतं. आम्ही सुद्धा जात नाही, पण आम्ही निकलमच येशू ख्रिस्ताकडे मध्यरात्री जायला का धजवला? का त्याचं डेअरिंग ते आलं का? कारण त्याने येशू ख्रिस्ताला बघितलं असणार आहे, हा सेवा करणार आहे, हा स्ट्रीटवर एक लाईफ जगणारा आहे, हा कशा टाईपचा मनुष्य आहे त्याला माहिती होत. लोकांनी त्याला डिस्टर्ब केलं म्हणून तो तक्रार करणारा नव्हता हे निकोदमसला माहित होत. तो कधी नाही म्हणत नाही, तो स्वतःचा कम्फर्ट कधी बघत नाही, तो स्वतःचं हित कधी बघत नाही, तो स्वतःचा स्वार्थ कधी बघत नाही. हे निकोदमसला जीजसचं नेचर जे आहे, त्याचं जे काही बिहेवियर, त्याच्याविषयी जे काही तो ऐकत होता, त्यातून त्याला ते समजलं होत. आणि हे सगळं करताना हा येशू नेहमी आनंदी असतो, सगळ्यांची गरज पुरवतो, सगळ्यांना तो कम्फर्ट देतो, हे त्यानं पाहिलेलं आहे. प्रेज द लॉर्ड. दॅट्स द रिझन. रात्री मध्यरात्री कधी गेला माहित नाही, पण रात्रीच्या वेळेला गेलं नाही. काय बोलतो तू जायला तिथं ध्वजाला? कारण त्याला माहिती हा माणूस हेल्प करणार कितीही बाजूल असो, कारण हा दुसऱ्यांचा विचार करणारा होता हे त्याला माहिती होत. आमच्या विषयी सुद्धा लोकांना हेच माहिती असलं पाहिजे असं मला वाटतं. ह्याच्याकडे कधीही जावं नाही म्हणणार. नेचर आहे, मन आहे, ख्रिस्ताचं आहे. आणि निकोदमसला हे माहिती होत, त्याला माहिती होत की याचा देव कुठं आहे? स्वर्गात आहे. आम्ही म्हणतो आहे आमच्या स्वर्गातील पित्या. आमचा देव कुठं आहे? स्वर्गात आहे. आमच्या मागे देव उभा आहे. इज अ गॉड. इट टेक्स अवर. आमचं तो सगळी नीड जी आहे, केअर जी आहे आमची, तो सगळी करणार आहे. आणि म्हणून आम्ही देवीची सूत्रात वचन वाचलं, इफ यू वॉटर अदर पीपल गॉड विल वॉटर यू. प्रेज द लॉर्ड. जर तुम्ही लोकांना आशीर्वादित केलं तर देव तुम्हाला आशीर्वाद करणार आहे. आणि प्रभू येशू ख्रिस्त काय म्हणतो? गिव्ह अँड इट शॅल बी गिव्ह टू यू. द्या म्हणजे प्रेज द लॉर्ड. द्या म्हणजे तुम्हाला जो प्रकाश मिळाला तो इतरांना तुम्ही द्या. कीप ऑन गिव्हिंग सो यू विल गेट मोर लाईट. तुमच्यामध्ये प्रकाश येत राहील. देव तुम्हाला आणखीन प्रकाश देईल, पुष्कळ प्रकाश तुमच्याकडे होईल. परंतु आम्हाला हा नियम लक्षात ठेवला पाहिजे. दिस इज अ लॉ. गिव्ह गिव्ह अँड इट विल बी गिव्हन टू यू. हा लॉ आहे, हा देवाचा नियम आहे. जर काही पाहिजे असेल तर द्यावंच लागतं.
जर तुम्ही देवाकडून अपेक्षा करता तर हा नियम तुम्हाला फुलफिल करावा लागेल. देव बघेल की तुम्हाला जे मिळालं तुम्ही ते इतरांना देता, त्याच वेळेला देव तुम्हाला द्यायला मोकळा आहे. अदरवाइज बाय दिस लॉ, या नियमानं देवाचे हात बांधलेले आहेत. किती त्याची इच्छा असली तरी तो तुम्हाला देऊ शकत नाही, कारण तुम्ही हा लॉ फुलफिल करत. बहिणी हा जर नियम आम्ही लक्षात ठेवला तर आमच्यातला प्रकाश आणखीन काय होईल, प्रकाशित होईल, ब्राइटर होईल, ब्राइट लाईट आमच्यामध्ये होईल, आणखीन देवाचं जीवन आम्हाला प्राप्त होईल. ब्राइटर अँड ब्राइटर आम्ही होत राहू. आणि आमच्या देवाची इच्छा आहे की त्यांच्या लेकरांनी असं ब्राइटर लाईफ जगावं, ब्राइटर लाईफ जगावं. आणि पुष्कळ टेस्टिमिनी आम्ही वाचतो, पुष्कळ मदर तेरेसाचं एक निमित्त आहे, परंतु साधू सुंदर सिंगांच्या बद्दल आम्हाला मी आधी सांगितली असेल गोष्ट तुम्हाला या ठिकाणी. हा एक मोठा सेवक, एक साधू, भारतीय भाषेत बोलायचं झालं तर एक मॉन्क, एक साधू. भारतातला जर सगळ्यात ख्रिस्ती ग्रेटेस्ट ख्रिश्चन कोण असेल, अमंग ऑल मेनी आर देयर बट अमंग ग्रेटेस्ट सेंट्स जर कोण आहे तर ते कोण आहे, साधू 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 सुंदर सिंग आहे. हे आम्ही लक्षात ठेवलं पाहिजे. त्यांच्याविषयी एक गोष्ट आधी पण मी तुमच्याबरोबर शेअर केलेली आहे. आणि हा जो माणूस होता तो स्वतःचं न बघणारा होता आणि इतरांचं हित पाहणारा होता. हे त्याचं जीवन आम्हाला आज जगायचं आहे प्रियंदो. आणि एकदा सेवेसाठी साधू सुंदर सिंग हिमालयामध्ये त्यांची सेवा होती. हिमालयामध्ये सेवा करत असताना एकदा ते उंचवरती हिमालयामध्ये कुठेतरी होते आणि सूर्यास्त होण्याच्या आधी त्यांना घरी पोहोचणं गरजेचं होतं, कारण रात्री जो वारा सुटतो इथं तो इतका थंड असतो की मनुष्य त्याच्यामध्ये जगू शकत नाही. जोपर्यंत लाईट आहे, सूर्य आहे, तोपर्यंत लोक घरी जाण्याचा प्रयत्न करतात, घरामध्ये जाऊन पोहोचतात. आणि एके दिवशी सेवेवरनं ते येत असताना त्यांच्याबरोबर एक तिबेटियन मॉन्क होता, तिबेटचा बुद्धिस्ट होता, तो पण त्यांच्याबरोबर ते रस्त्यानं वेगानं चालत होते. आणि तो मॉन्क त्यांना म्हणत होता की आपल्याला सूर्यास्त होण्याच्या आधी घरी पोहोचलं पाहिजे कसल्याही परिस्थितीत, कारण नाहीतर मग आपल्याला जगता येणार नाही, आपण मरून जाऊ. आणि जात असताना वाटेमध्ये एक रस्त्यावरती माणूस त्यांना आढळला, जो अर्धमेला पडला होता, बेशुद्ध होता, आणि काय त्याला माहिती आहे काय झालं होतं. आणि ते दोघे त्या ठिकाणी थांबले, त्यांनी बघितलं तो जिवंत आहे का, आणि त्याच्यामध्ये जीव होता, तो मेलेला नव्हता. आणि मग साधू सुंदर सिंग त्याला म्हणाले ह्याला आपल्याला इथं असं सोडून जाता येणार, कारण त्यांना गुड सॅमेरिटनची गोष्ट माहिती होती. ह्याला इथं तो म्हणला नाही, ह्याला जर आपण घेतलं, तो मॉन्क म्हणाला तिबेटियन मॉन्क, ह्याला जर आपण घेतलं तर आपण घरी पोहोचणार नाही, आपला सुद्धा वाटेत मृत्यू होऊ शकतो, कारण ह्याला घेऊन जायचं म्हणजे स्पीड कमी होणार आपण. आणि तो म्हणला नाही, तो चालून पुढे निघून गेला. परंतु साधू सुंदर सिंग दुसऱ्याचा विचार करणारे, ख्रिस्ताचं मन असलेले, त्यांनी त्याला त्याच्यावरती खांद्यावरती त्याला उचलून घेतलं आणि ते चालू लागले. त्याला उचलून घेतलं, त्याला सोडलं नाही, त्याला उचलून घेऊन ते चालू लागले. आणि चालत चालत त्यांचा अर्थ तर स्पीड कमी झालं, कारण ओझं होतं, स्पीड कमी झालं. परंतु पुढे आले, पुढे आले, अंधार पडत गेला होता, अंधार पडला होता, तो जो त्यांच्यावर मॉन्क होता तो रस्त्यावरती पडला होता. आणि त्यांनी बघितलं, अरे ह्याला काय झालं, आता माझ्यापेक्षा पुढे आला होता फास्ट, पण त्याच्यामध्ये श्वास नव्हता, ते मेले होते. परंतु साधू सुंदर सिंगाने विचार केला, अरे जी थंडी ह्याला लागली, जो वारा ह्याला लागला, तो मला पण लागला, मी सुद्धा मरायला पाहिजे होतो, पण मी का नाही मेलो. ते विचार करू लागले आणि त्यांना कळलं हे जे ओझं तिने अंगावर घेतलं होतं त्यामुळे त्यांची बॉडी मध्ये हीट आणखीन जास्त वाढली होती. एक्सरसाइज करताना काय होतं, हीट वाढते. आता मी इथं बोलते माझ्या बॉडीची हीट काय होते, वाढते, हीट वाढते. आणि त्यांचं जीवन वाचलं, जो कोणी आपला जीव प्राप्त पाहतो तो त्याला
जमा होतो हे त्यांना हे हे ट्रूथ त्यांना माहिती होतं. याचे कारण काय आहे? कारण त्यांच्यामध्ये जो प्रकाश आला होता तो ते इतरांना देणारे होते. त्या माणसाला त्यानं दिला, त्यानं त्याला सोडलं नाही, त्यानं त्याला काय केलं? उचलून घेतलेलं आहे. आणि त्यांचा जीव वाचलेला आहे. ते स्वतःच हित पाहणारे नव्हते. भाऊ बहिणीनो, आम्हाला जर आत्मिक ख्रिस्ती व्हायचं असेल तर आम्हाला अशा प्रकारे इतरांचा विचार करता आला पाहिजे. दुसऱ्यांसाठी लाईफ देता आलं पाहिजे. सगळं काही स्वतःसाठी आम्हाला सेव्ह करायचं नाही, हे आम्ही लक्षात ठेवलं पाहिजे. भावनो बहिणीनो, आज आमच्याकडे प्रकाश भरपूर आहे, परंतु जर तो आम्ही दिला नाही, आम्ही जर ते लाईफ जगलो नाही, तर आमच्यातला प्रकाश काय होईल? अंधार होईल. त्याच्यातनं कोणाला बेनिफिट होणार नाही. आवर लाईफ विल बिकम डार्क, डार्कनेस त्या ठिकाणी येईल, अंधार होईल. येशू म्हणतो की तुमच्यातला प्रकाश अंधार तर नाही ना. आणि साधू सुंदर सिंग असो, मदर तेरेसा असो, त्यांनी तो प्रकाश इतरांना दिला, त्यांनी ते सॅक्रिफाईस केलं. आणि मदर तेरेसांच्या बाबतीत तर तिला तर खूप टेम्पटेशन व्हायचं. ही स्लममध्ये जाऊन सेवा करताना तिला ते कॉन्व्हेंटचं जे लाईफ होतं, तिथं कम्फर्ट असायचा, ते लाईफ लागल्याचं तिला तिच्या स्टोरीमध्ये ती सांगते की खूप तिला ते वाटायचं. तर आम्ही तिच्याबद्दल एक टाईममध्ये लेख आला होता, टाईम मॅगझिन, जगातलं सगळ्यात मोठं मॅगझिन आहे. आम्ही विश्वास संकटामध्ये धरतो नाही का, फेथ इन क्रायसिस, फेथ इन क्रायसिस. पण तिच्याविषयी जो लेख आला होता तो काय होता? मदर तेरेसा क्रायसिस इन फेथ, मदर तेरेसा क्रायसिस इन फेथ या नावानं टाईममध्ये लेख आला होता त्यावेळेला 1979 मध्ये. खूप विश्वासामध्ये आम्हाला सुद्धा टेम्पटेशन येईल, आमच्या विश्वासाची परीक्षा घेतली जाईल, परंतु याप्रमाणे आम्हाला आमचं लाईफ जगायचं आहे. आणि या स्टोरी सांगण्यामागचा एकच उद्देश आहे भावांनो बहिणींनो, आम्ही खूप मोठ्या मोठ्या कॉलेजमधल्या PhD गोष्टी या ठिकाणी बोलतो, परंतु हे जे बेसिक लाईफ आहे त्याला आम्ही म्हणतो की हा खरा स्पिरिच्युअल माणूस आहे, हा खरा ख्रिस्ती मनुष्य आहे. ते मला आणि माझ्या कुटुंबाकडे बघून लोकांना दिसलं पाहिजे, तो कम्फर्ट त्यांना मिळाला पाहिजे, मला नाही त्यांना मिळाला पाहिजे. आम्हा प्रत्येकाला हे अशा प्रकारचं जीवन जगायचं आहे. आणि जे कोणी अशा प्रकारचं दुसऱ्यांचं बेनिफिट, प्रीती, स्वार्थ पाहत नाही, आणि आमच्या प्रीतीमध्ये जर स्वार्थ नाही तर आमच्या एवढा आनंदी या जगात कोणीही असू शकत नाही. जगात मोस्ट हॅपीस्ट पर्सन कोण आहे? ज्याच्याकडे सेल्फिशपणा नाही आहे, तो स्वतःचा विचार, सेल्फनेस नाही आहे, तो स्वतःचा विचार करत नाही आहे. आणि हे जीवन प्रभू येशू ख्रिस्त आम्हाला देण्यासाठी आलेला आहे. बरं, हजारामध्ये एकांना हा प्रकाश मिळू द्या तुमच्याकडून, पण एकासाठी सुद्धा स्वर्गात काय केला जातो? आनंद केला. तू स्वर्गाला आनंद द्यायचा आहे का आम्हाला? स्वर्गाला आनंद पाहिजेला आहे. स्वर्गाला आनंद कधी होतो? जेव्हा एक पापी पश्चाताप करतो, जेव्हा एक पापी तुमचं लाईफ बघतो, तुमचा प्रकाश रिसीव करतो आणि त्याचं लाईफ चेंज होतं, त्यावेळेला स्वर्गात आनंद केला जातो. देव तुम्हाला मला त्याचा एक चॅनल बनवू इच्छित आहे, एक निमित्त बनवू इच्छित आहे. आम्हाला जे गॉस्पल मिळालं ते आम्हाला इतरांना स्प्रेड करायचं आहे, आमच्याकडे ते ठेवायचं नाही आहे. आम्ही हे करायला शिकूयात, आम्ही करतोच, ऑलमोस्ट तुम्ही सगळे हे करतच आहात. पण पुन्हा एकदा आज हे वचन देवाचा आत्मा मला सांगत आहे, आणि आज पुन्हा एकदा हे वॉर्निंग आहे, तुझ्यातला प्रकाश अंधार तर नाही ना हे तपासून पहा. या प्रयत्न आपण प्रार्थना करूया. यावेळेला स्वर्गीच्या देवाला धन्यवाद देऊया, आम्ही देवाची उपकार मानूया. स्वर्गीय पिता, आम्ही तुला धन्यवाद देतो. तुझा नियम आहे, गिव्ह अँड इट शॅल बी गिव्हन टू यू, द्या म्हणजे दिले जाईल. आज तुझा प्रकाश आमच्यापर्यंत आलेला आहे, तुझा प्रकाश, तुझी प्रीती आम्हाला कळलेली आहे.
तू आम्हाला ट्रीट करतोस तसं आम्हाला इतरांना ट्रीट करायचं आहे. आम्हाला तर वचन सांगतं ख्रिस्ताचं मन प्राप्त झालंय. परंतु पॉल म्हणतो की माझ्याजवळ कोणी नाही, जे सगळे आहेत ते स्वतःचा विचार करणारे आहेत, ख्रिस्ताचा हित पाहणारा कोण नाही, परंतु एक जण आहे जो तुमच्या विषयी काळजी घेतो, तो एक तिमती आमच्या प्रत्येकामध्ये असू दे, तो एक तिमती आम्ही बनावं म्हणून प्रत्येकाला तू तयार कर. आम्ही इतरांविषयी विचार करणारे असावे, आम्हाला तशी ती वृत्ती जी ख्रिस्ताची वृत्ती आहे ती आम्हाला दे बाबा, अशी मी आपल्याकडे प्रार्थना विनंती करतो. आणि हा दिवस आमच्यासाठी तो आशीर्वादित केला, मग तुला मान महिमा आणि गौरव देतो. सर्व मान तुझा आहे, सर्व महिमा तुझा आहे. प्रभू ख्रिस्ताच्या नावात मागतो म्हणून ऐक बाबा. प्रभु से तू क्यों
केलेलं प्रभूजी, आम्ही जो आमचा प्रकाश समजतो प्रभूजी आणि तो अंधकार असतो ते आम्हाला समजत नाही आणि आम्ही समजतो की हे प्रभूला संतोष देणार एक यज्ञ असेल. प्रभूजी क्षमा कर प्रभूजी, कई बार हमने तुझे खुशी देनी चाहिए पर तू गम के अलावा तुझे कुछ न दे पाए. प्रभूजी आम्हाला क्षमा कर प्रभूजी, आम्ही आमच्या मार्गाने आमच्या वेळेने आमच्या आमच्या रस्त्याने चाललो प्रभूजी. क्षमा कर प्रभूजी, अनेक वेळेला प्रभूजी आमचं अंतकरण आम्ही इतरांविषयी कठीण केलं, कानाडोळा केला, आम्ही प्रभूजी दुर्लक्ष केलं, आम्हाला क्षमा कर. दीन छोड़ा तूने हाथ मेरा, फिर दीन छोड़ा तूने हाथ मेरा, तू क्यों करता मुझसे इतना प्यार, तू क्यों करता मुझसे इतना प्यार. कारण की प्रीतिया है, कारण की प्रीतिया है, क्योंकि ये प्रेम है, ये प्रभु का प्रेम है. जी प्रीति कधी अंतर देत नाही, जी प्रीति सहनशील आहे, जी प्रीति आमच्याविषयी आशा धरते, जी प्रीति आमच्याविषयी आमच्या लोकांविषयी त्याच्या लोकांविषयी धीर धरते, सहन करते, ही प्रीति आहे. त्यांना आज ही प्रीति या प्रीतीच्या जागेवर तुम्ही आमचं आणि माझं स्वतःचं नाव ठेवून बघूया की प्रीति तो अजय, ती व्यक्ती आज ती सहनशील आहे का, ती व्यक्ती त्या जागे त्या प्रीतीवर आमचं नाव ठेवून बघूया की आम्ही ते अंतर देत नाही, आम्ही सहनशील आहोत का इतरांविषयी, आम्ही इतरांविषयी धीर धरतो. जे प्रभू जगला, कारण प्रभू म्हणतो की जे मी तुम्हाला केलेलं आहे ते तुम्ही इतरांविषयी करावं, ही माझी आज्ञा आहे, नवीन आज्ञा आहे की जशी मी तुमच्यावर प्रेम केलेलं आहे, प्रीती केलेली आहे, तशी तुम्ही इतरांविषयी करा. मला सांगितलं प्रभुजी सहाय्य कर, त्या पित्याचं हृदय त्या कळवण्याचं अंतकरण तू आम्हाला दे प्रभुजी. प्रभूजी जग जगत आहे प्रभूजी, त्या जगापासून तू आम्हाला वेगळं केलेलं आहे, सहाय्य कर प्रभूजी. जग चालत एक फोकस मध्ये चालत आहे प्रभूजी, एक सेल्फ सेंटर लाईफ जगत आहे, नाही प्रभूजी तू आम्हाला या जगापासून वेगळं केलेलं आहे, सहाय्य कर. जसं तू चाललास तसं आम्हाला चालण्यासाठी विशेष करून सहाय्य कर. हो प्रभूजी, आज आमच्याकडे काही नसेल परंतु प्रभूजी जिथे काही नाहीये प्रभूजी तिथे तू होणारा प्रभू आहेस देवा. सहाय्य कर प्रभूजी, आम्ही स्वतःच आज जसं आम्ही वचन ऐकलेलं फिलिप 2 मधून की प्रत्येक जण स्वतःचाच विचार करतो, ख्रिस्ताच्या गोष्टी पाहत नाही, प्रभूजी आम्हाला सहाय्य कर. वी आर बॉडी ऑफ क्राइस्ट, आम्ही प्रभूजी त्याच्यामध्ये रचणारे, त्याच्यामध्ये जडणारे, त्याच्यामध्ये मुळावलेले लोक आहोत प्रभूजी, आणि आज या गोष्टीचं मॅनिफेस्टेशन प्रभूजी आमच्या जीवनात होऊ दे. सहाय्य कर प्रभूजी, प्रभूजी मदर सेल प्रभूजी त्याच्याविषयी ऐकतो प्रभूजी, आमचा जीवनाचा उपयोग प्रभूजी इतरांसाठी होऊ दे प्रभूजी. आज आम्ही त्या झाडाबद्दल ऐकलं प्रभू की झाड फक्त स्वतःला ग्रो करत आणि प्रभूजी इतरांना ते फ्रूट देत प्रभूजी, बेअर द फ्रूट फॉर अदर्स, आम्हाला इतरांसाठी देणारे, आम्ही ग्रो व्हावं प्रभूजी, पण इतरांसाठी व्हावं विशेष करून सहाय्य कर, अशी आम्ही प्रार्थना विनंती करतो. आज इथे असणारा प्रत्येक भाऊ, प्रत्येक बहीण, प्रत्येक लहानापासून ते थोरापर्यंत ब्लेस्ड आहे, कारण प्रभूजी आज हे वचन आमच्यामध्ये आलेले. सर्व मान आणि सर्व महिमा तुला देतो, येशू ख्रिस्ताचा तारणाऱ्याच्या नावाने प्रार्थना करतो. आमेन.